आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान आणि गरीबांची सेवा करणारा युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करणार महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश केला जाईल शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल पंचवीस लाख रोजगारांची निर्मिती अशी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत प्रकाशित केला मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं खरगे यांनी सांगितलं या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास उद्योग आणि रोजगार पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासन देण्यात आली आहेत पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी तीन लाख रुपयांची मदत महालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिना तीन हजार रुपये महिलांना मोफत बस सेवा तीन लाखापर्यंत कृषी कर्ज माफी बेरोजगारांना नोकरी शोधण्यासाठी दरमहा चार हजार रुपये भत्ता पंचवीस लाखांचा आरोग्य विमा अशी आश्वासनं आहेत नागपुरात आज विविध पक्षांच्या प्रचारसभा झाल्या आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा संध्याकाळी साडेसहा वाजता गड्डी गोदाम इथं तर सायंकाळी साडेसात वाजता मेहंदी बागेत आणि रात्री साडेआठ वाजता लालगंज झाडे चौक इथं आयोजित करण्यात आली होती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारा सिग्नल इथं आयोजित जाहीर सभेला रात्री नऊ वाजता संबोधित करणार आहेत तर बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांची देखील आज जाहीर सभा झाली विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत यामध्ये आधार कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र बँक पासबुक आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड पारपत्र निवृत्ती वेतनाचे दस्ताऐवज केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र संसद विधानसभा विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे पश्चिम नागपुरातील प्रमुख प्रश्नांना एर आणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर असून अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या कामांना पहिले हाताशी धरून ते पूर्णत्वास आणण्याचं काम आपण केलं आहे गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पश्चिम नागपुरात कोट्यावधींचा निधी मंजूर करून विकास कामं हे हो आज सर्व प्रभागातून दिसून येत आहे त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला आहे म्हणूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षासाठी निवडून देण्याचा निर्णय इथल्या मतदारांनी घेतला असा विश्वास पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आज संध्याकाळी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सुरेंद्रगड मा भवानी माता मंदिरात आयोजित सभेत ते बोलत होते प्रभागातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांना सतत भेडसावणाऱ्या समस्येला प्राधान्य देऊन त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही विकास ठाकरे म्हणाले काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही मतांच्या लांगूल चालनाकरिता काँग्रेस खोटारडेपणा करत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नागपुरात ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योजनांच्या विरोधात भूमिका घेतली काँग्रेसचे लोकही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले अशा योजना परवडत नाही अशी थेट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आता तेच योजनेतून तीन हजार रुपये देणार असं सांगत नवी योजना आणत आहे या योजनेसाठी पैसा कसा आणणार हे काँग्रेसनं जाहीर करावं दुसरीकडे भाजप महायुती आणि केंद्रातील मोदीजींचे डबल इंजिन सरकार असल्याने योजनांचे बजेट तयार आहे असंही ते पुढे म्हणाले बावनकुळे यांनी आज बेसा पिपळानगर पंचायत क्षेत्रात प्रचार केला भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे द्वितीय खर्च लेखे तपासणी उद्या दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथं तसंच विधानसभा मतदारसंघ काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची द्वितीय खर्च लेखे तपासणी उद्या सरपंच भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर इथं आयोजित करण्यात आली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज संध्याकाळी गकेबहरा इथं सुरू असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत कर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तेरा षटकात पाच बाद सत्तर धावा झाल्या होत्या चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार